नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, झडपी भरती अशा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला अत्यंत अपेक्षित असणारे प्रश्नसंच पाहणार आहोत. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला अशा दररोज अपडेट्स पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिला असा आहे, खालीलपैकी कोण प्राथमिक भक्षक आहे? प्रश्न पहिला, खालीलपैकी कोण प्राथमिक भक्षक आहे? पर्याय क्रमांक चार, बैल हे उत्तर बरोबर राहील. प्रश्न दुसरा, असा आहे, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? प्रश्न दुसरा, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? पर्याय क्रमांक चार, संसद. पहिला प्रश्न तिसरा, महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? प्रश्न तिसरा, महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? पर्याय क्रमांक दोन, मुंबई शहर हे सर्वात लहान आकारमानाने शहर आहे. प्रश्न चौथा, पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर कोणत्या संताची समाधी आहे? प्रश्न चौथा, पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर कोणत्या संताची समाधी आहे? पर्याय क्रमांक दोन, संत एकनाथ महाराजांची. प्रश्न पाचवा, कनेक्टिंग इंडिया कोणत्या कंपनीचे घोष वाक्य आहे? प्रश्न पाचवा, कनेक्टिंग इंडिया कोणत्या कंपनीचे घोष वाक्य आहे? पर्याय क्रमांक एक, रिलायन्स कंपनीचे. प्रश्न सहावा, भारतात डॅश डॅश हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. प्रश्न सहावा, भारतात डॅश डॅश हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. पर्याय क्रमांक तीन, पांडुचेरी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न सातवा, दी डिस्कवरी योग्य इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दी डिस्कवरी योग्य इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक चार, जवाहरलाल नेहरू. प्रश्न आठवा, वनस्पती प्रामुख्याने नत्र कोणत्या स्वरूपात घोसतात? प्रश्न आठवा, वनस्पती प्रामुख्याने नत्र कोणत्या स्वरूपात शोषतात? पर्याय क्रमांक दोन, नायट्राइट हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न नऊ, मदर ऑफ ड्रीम्स या कादंबरीचे लेखक कोण आहेत? प्रश्न नऊ, मदर ऑफ ड्रीम्स या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक एक, स्टीफन किंग हे उत्तर बरोबर राहील. प्रश्न दहावा, वाऱ्याची गती कोणत्या साधनाने मोजतात? वाऱ्याची गती कोणत्या साधनाने मोजतात? पर्याय क्रमांक एक, एनमोमीटर. प्रश्न अकरावा, घटनेच्या मसुदा समितीचे समितीत किती व्यक्तींचा समावेश होता? प्रश्न अकरावा, घटनेच्या मसुदा समितीत किती व्यक्तींचा समावेश होता? पर्याय क्रमांक एक, एकूण सात. प्रश्न बारावा, सध्या भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? सध्या भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? पर्याय क्रमांक
दोन अरुण जेटली, प्रश्न 13 सुशासन दिन कोणत्या तारखेस साजरा करण्यात आला, प्रश्न 13 सुशासन दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला, पर्याय क्रमांक 1 25 डिसेंबर, प्रश्न 14 कोणत्या देशाची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे, प्रश्न 14 कोणत्या देशाची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे, पर्याय क्रमांक 1 ब्रिटन हे उत्तर बरोबर आहे, प्रश्न 15 रेग्युलेटिंग ऍक्ट कायदा कोणत्या साली पास झाला, प्रश्न 15 रेग्युलेटिंग ऍक्ट कायदा कोणत्या साली पास झाला, पर्याय क्रमांक 4 1773 साली, प्रश्न 16 9 जानेवारी 2016 रोजी दिल्ली येथे प्रवासी भारतीय संमेलन संपन्न झाले ते कितवे संमेलन होते, प्रश्न 16 9 जानेवारी 2016 रोजी दिल्ली येथे प्रवासी भारतीय संमेलन संपन्न झाले ते कितवे संमेलन होते, पर्याय क्रमांक 4 14वे संमेलन, प्रश्न 17 नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत, प्रश्न 17 नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत, पर्याय क्रमांक 3 15वे पंतप्रधान, प्रश्न 18 खालीलपैकी कोणते प्रमुख लक्षणे गॉबियन तापामध्ये दिसून येतात, प्रश्न 18 खालीलपैकी कोणते प्रमुख लक्षणे गॉबियन तापामध्ये दिसून येतात, पर्याय क्रमांक 3 डोकेदुखी, प्रश्न 19 बाबासाहेब कोणत्या वर्षी जन्मले, बाबासाहेब कोणत्या वर्षी जन्मले, पर्याय क्रमांक 2 1891 साली, प्रश्न 20 ढगावर कशामुळे प्रभार निर्मिती होते, प्रश्न 20 ढगांवर कशामुळे प्रभार निर्मिती होते, पर्याय क्रमांक 1 घर्षणामुळे, प्रश्न 21 इक्रीसॅट ही संस्था कोणत्या राज्यात आहे, प्रश्न 21 इक्रीसॅट ही संस्था कोणत्या राज्यामध्ये आहे, पर्याय क्रमांक 3 तेलंगणा,